ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आज एसीबी समोर हजर राहणार आहेत. बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांवरून देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. अगदी काही वेळापूर्वीच ते अकोल्याहून अमरावतीच्या एसीबी कार्यालयाकडे रवाना झालेत. निघताना त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय. त्यांच्यासोबत मोठा वाहनांचा ताफा असून शेकडो कार्यकर्ते आहेत, त्यामुळे चौकशीपूर्वी नितीन देशमुख जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत. अमरावतीकडे जाताना वाटेत जागोजागी त्यांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत आणि ठिकठिकाणी शक्ती प्रदर्शन होणार असल्याचंही कळत आहे. उमेश अलोणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. उमेश, नितीन देशमुख निघालेले आहेत पण जागोजागी त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन सुरू आहे. सध्या सकाळी 10:15 नितीन देशमुख यांनी हे अकोल्यातील त्यांच्या सिव्हिल लाईन येथील पक्ष कार्यालयातून आता अमरावतीकडे रवाना झाले आहेत. मोठा ताफा आहे कार्यकर्त्यांचा, जवळपास 150 वाहनं जे आहेत, 150 वाहनांचा ताफा त्यांच्यासोबत अमरावतीपर्यंत जाणार आहे. अकोल्यावरून जवळपास आता 50 ते 60 वाहनं त्यांच्या सोबत आहेत आणि पुढे दर्यापूर जे आहे अमरावती जिल्ह्यात तिथून बाकीचे वाहनं त्यांच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत. प्रज्ञा ज्या पद्धतीनं एसीबीनं त्यांना चौकशीची नोटीस पाठवली होती आणि 17 तारखेला राहण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर नितीन देशमुखांनी आज अमरावती येथील चौकशीसाठी जात असताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनाची तयारी केली असं म्हटलं असलं तरी त्यांनी आपण स्वतः शक्ती प्रदर्शन करत नसून कार्यकर्ते हे स्वखुशीने आणि स्वमर्जीने अमरावतीला आपल्या सोबत येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी निघताना सोबत आपल्या बॅगेत आपले कपडे सुद्धा घेतलेले आहेत. आपल्याला ऐन वेळेला अटकही होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सोबत 500 कार्यकर्त्यांच्या जेवणाचे बॉक्स जे आहेत तेही त्यांच्या गाड्यांमध्ये आहे. आणि साधारणतः दुपारी 12:30 ते 12:30 दरम्यान नितीन देशमुख हे अमरावतीच्या एसीबी कार्यालयात हजर होतील आणि तिथे चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होतील ते. मात्र हे सर्व होत असताना ठाकरे गटानं नितीन देशमुखांच्या चौकशीच्या दरम्यान आपलं शक्तीप्रदर्शन करण्याची संधी गमावलेली नाहीये. पुढे जागोजागी नितीन देशमुख यांचं ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून स्वागत होणार आहे आणि दर्यापूर येथे मोठ्या प्रमाणात जवळपास 1000 कार्यकर्त्यांचा ताफा तिथून पुढे अमरावतीकडे निघणार आहे. प्रज्ञा, उमेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि चौकशीला निघण्यापूर्वी नितीन देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी. एसीबीच्या चौकशीसाठी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे अमरावतीकडे निघाले आहेत. त्यांच्या सुधीर कॉलनीतल्या घरून ते बाहेर निघत आहेत. निघताना त्यांच्या हाती एक बॅग दिसते आपल्याला कपड्याची. या बॅगेमध्ये कपडे दिसत आहेत. तयारीने चालले का? दोन ड्रेस आहेत, एक हंडर पॅड आहे, बनेन आहे. तयारीनं म्हणजे काही सांगताच नाही. इंग्रजापेक्षा खराब लोक आहे ते. रात्री 2 वाजता उठून नेल्यापेक्षा आपणच जायचं की टाकून द्या अंदर, काही टेन्शन नाही. पण आम्ही तयारीनं गेलेलो आहोत, पूर्ण तयारीनं मानसिकता केलेली आहे आणि माझे कपडे मी सुद्धा सोबत घेतलेले आहे. तुम्हाला अटक करतील असं वाटतं का? मग काही सांगताच नाहीत, करतील नाही. त्यांचे उद्देश असते आहे कळल्यापेक्षा आम्हीच म्हणतो आज आम्हाला सोडूच नका, अंदर टाकून द्या. त्या मानसिकतेनंच आम्ही चाललो, कारण की त्यांचा तो उद्देश आहे तुम्हाला अटक करायचं असेल आम्हाला करा, काही फरक नाही पडत. आम्ही त्या तयारीनं चाललो. ओ, अटक करण्याची भीती जर मनामध्ये असती तर देश स्वतंत्र नसता झाला. आपल्या पूर्वजांनी देश स्वतंत्र व्हायसाठी जेलात गेले. हे इंग्रजापेक्षा खराब आहेत भारतीय जनता पार्टीवाले. हे मराठी माणसाचा दोष निर्माण करणारे लोक आहे. किती मराठी माणसावर यांनी ईडीच्या कारवाया केल्या, सीबीआयच्या कारवाया केल्या, मी सविस्तर अमरावतीत दाखवीलच. परंतु देश स्वतंत्र होण्यासाठी आपले लोक जेलात गेले आणि ह्या इंग्रज जर आपल्यावर अन्याय करत असतील, हे इंग्रज आहेत भारतीय जनता पार्टी. मग याय आपल्या पक्षासाठी, ज्या बाळासाहेबांसाठी, ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी आपलं आयुष्य केलं, ज्या बाळासाहेब उद्धव साहेबांनी मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी संपूर्ण लढा दिला, त्यांच्यासाठी, माझ्या शेतकऱ्यासाठी, मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही जेलात गेलो म्हणून काही फरक नाही पडणार. तुमचा स्वातंत्र्य लढा आहे हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. यानंतर पक्षाने आदेश दिलेत आम्ही विदर्भात पैदल दिंडी काढू, मराठी माणूस ह्या विदर्भातला, ह्या महाराष्ट्रातला एक करू. आपल्याला तिथं अटक होण्याची शक्यता आहे, त्यामुळेच कपडे घेऊन सोबत चाललो आणि सर्व तयारीनिशी चाललो असं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलंय. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा उमेश अलोणे, एबीपी माझा अकोला. आणि नितीन देशमुख यांची एसीबी चौकशी होती आणि त्या संदर्भात त्यांच्या पत्नीची प्रतिक्रियाही जाणून घेतली उमेश अलोणे यांनी. आरोपांसंदर्भात त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांना काय वाटतं? स्वतः प्रांजली देशमुख आपल्यासोबत. वहिनी, बापूंवर आरोप झाले, तुम्हाला काय वाटते आरोपांबद्दल? मला काहीच नाही, मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या नवऱ्याच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली त्या लोकशाहीच्या हिशोबाने त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि त्याकरिताच हे गेले.
अनेक गुन्हे दाखल होत आहेत. आता अकोल्यात गुन्हा दाखल झाला, नागपूरमध्ये गुन्हा दाखल झाला, नंतर हे ए सी बीचे समन्स आलेत. कसं पाहतात, एक घरी घर डिस्टर्ब झालं याच्यामुळं? नाही, असं काहीच नाही झालेलं. तुम्ही खंबीरपणे जेव्हापासून सुरत किंवा गुवाहाटीचं हे झालं तेव्हापासून खंबीरपणे तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहात. एकंदरीत हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी कसा होता? आम्ही तर त्यांच्यासोबत पहिल्यापासूनच आहे आणि आता पण आहे, सोबतच राहू. त्यांच्यासोबत माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांच्यासोबतच आहे मी प्रत्येक याच्यात कशात पण. बापूंना वारंवार त्रास दिला जातो असा आरोप होतोय, बापूंनी तसं अनेक वेळा म्हटलं, तुम्ही कसं पाहता, जे राजकारण होत आहे त्या राजकारणाकडे कसं पाहता? त्रास दिला जातो म्हणजे आता तो विनाकारण दिला जातो हे आम्हालाही समजतं. एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तुमचे पती गुवाहाटीवरून परत आले, तुम्हाला एक पत्नी म्हणून त्यांच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं? त्यांच्या निर्णयाबद्दल मला काहीच नाही वाटत, कारण त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्यासोबत आहे मी, पहिलेही होती आताही आहे. या संपूर्ण प्रकरणात एक राज्याला नितीन देशमुख यांची एक नवीन ओळख झाली आणि शिवसेनेमध्ये सुद्धा त्यांना अतिशय आदरानं हे केलं जातं. तुम्हाला अभिमान वाटतो सर्व त्यांचं एकंदरीत वाटतं? हो, अभिमान वाटतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो, हे संपूर्ण जे राजकारण होत आहे, राजकारण करणाऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल तुम्ही? नितीन देशमुख यांच्या संदर्भात जे राजकारण होत आहे असं म्हटलं जातं, तुम्ही राजकारण करणाऱ्यांना काय सांगाल तुम्ही? राजकारण करायला त्यांना काय सांगायचं, आता त्यांना जेवढं करायचं आहे ते करतील आणि माझे पती जेवढं लढत राहतील, त्यांना जेवढं उत्तर देता येईल तेवढं उत्तर देत राहतील, ते चूप राहणार नाही आणि त्यांच्यासोबत मी आहे. कधी उद्धव साहेबांशी बोलणं झालं तुमचं? नाही ना. कोण किती त्रास दिला, किती चौकशा झाला, तरी कुटुंब म्हणून आम्ही खंबीरपणे आमदार नितीन देशमुख यांच्या पाठीशी उभं असल्याचं प्रांजली देशमुख यांनी म्हटलंय. कॅमेरामन अमोल देशमुखसह उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.